नमस्कार मित्रमैत्रिणीनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी लाईव्ह चॅनलमध्ये मित्रमैत्रिणीनो चहा पिल्यानंतर पाणी पिले पिण्याची तुम्हाला सवय आहे का तर वेळीच सावधुवा नाही तर काय काय होईल हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अधिक माहितीसाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सकाळी उठल्यावर मूड फ्रेशनिंगसाठी जवळपास सगळेच जण चहा पितात मात्र चहा पितांनाही काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात त्याबाबत जर तुम्ही टाळाटाळ केली असेल तर तुमच्या आरोग्याला धोका संभवू शकतो अनेकांना चहा पिल्यानंतर पाणी पिण्याची खूप सवय असते मात्र असे केल्याने तुमच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चहा पिल्यानंतर पाणी न पिण्याचे वैज्ञानिक कारण आहेत चला तर आपण जाणून घेऊया नेमकं चहावर पाणी पिल्याने काय होतं तर चहा पिल्यानंतर पाणी पिल्याने दातांना धोका पोहोचतो चहावर पाणी पिल्याने त्याचा थेट प्रभाव हा तुमच्या दातांवर होतो दाताच्या बाहेरी लेअरवर गरम चहाने लगेच थंड पाणी प्यायल्याने दाताच्या इनॅमलवर त्याचा प्रभाव पडतो गरम चहानंतर लगेच दातांना थंड जालवल्याने तुमचं इनॅमल डॅमेज होतं चहावर पाणी पिल्याने हिरड्याही कमजोर होतात त्याने सेन्सिव्हिटीचाही त्रास आपल्याला जाणवतो आणखी सांगायचं झालं तर चहानंतर पाणी पिणे हे पचनसा पचनशक्तीसाठीही हानिकारक ठरते चहावर पाणी पिल्याने अल्सरचा धोकासुद्धा वाढतो चहावर थंडगार पाणी पिल्याने लोकांमध्ये ॲसिडिटीचा धोका वाढतो या त्रासाचे रूपांतर पुढे अल्सरमध्ये होते तर मित्रमैत्रिणीनो वातावरणातील बदलामुळे सर्दी आणि तापाच्या समस्या उद्भवतात शरीरातील तापमानाच्या बदलामुळे या समस्या जाणवतात चहावर पाणी पिल्याने अचानक तापमानात बदल होतो या कारणानेच आपल्या गळ्यात ही खरखर सुरू होते गर्मीमध्ये अनेक लोकांना नाकातून ब्लिडिंग जातं यामागे उष्णता हे कारण एक नसून आणि थंड तापमानाच्या एकत्रित बदलाचं हे कारण आहे त्यामुळे गरम चहावर थंड पाणी प्यायल्याने ब्लिडिंगची समस्यासुद्धा निर्माण होते अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही पाहू शकता आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका आमच्या मराठी लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूला दिलेल्या बेल ऑकॉनलासुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच काही माहितीबरोबर तोपर्यंत नमस्कार